आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. भारतामध्ये रोज 14 लाख कोरोना रुग्ण बाधित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटनसह युरोपमधील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळतोय. अशातच भारताचे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी सर्वात मोठी भीती व्यक्त केली आहे. युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉनच्या व्हेरियंटमुळे जी रुग्णवाढ पाहायला मिळते त्याच वेगानं भारतामध्ये रुग्णवाढ झाल्यास दररोज 14 लाख नवे रुग्ण आढळू शकतात असं सांगून पॉल यांनी खळबळ उडवून दिली आहे. पार्टली ओमिक्रॉन से हो रहा है ऐसा ही दिखाई दे रहा है, बट द फैक्ट रिमेन्स कि यूरोप के देश एक बहुत ही सीरियस परिस्थिति से गुजर रहे हैं. अगर जो केसेस कल यूके में हुए हैं 88 हजार के करीब, 80 हजार ले लीजिए, अगर हम उसको पॉपुलेशन के बेस पे लें तो ये 14 लाख केस होंगे भारत की पॉपुलेशन पे अगर हम उसको लगाएं. आता पाहूयात बातमी पुणेकरांची चिंता वाढवणारी. पुण्यातील ग्रामीण भागामध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. दुबईतून परतलेल्या 7 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय. काही दिवसांपूर्वी जुन्नरच्या नारायणगाव आणि वारुळगवाडी इथं 16 जण सहलीसाठी गेले होते दुबईला आणि 12 डिसेंबरला ते परत आल्यानंतर सर्वांची चाचणी झाली. यातील 7 जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. रायगड जिल्ह्यात परदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. ओमान आणि साऊथ आफ्रिकेतून हे दोघे जण आल्याची माहिती मिळते. ओमान इथून माणगाव गोरेगाव इथं आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली तर दक्षिण आफ्रिकेतून खारघरमध्ये आलेल्या पुरुषाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे दोघांसह संपर्कात आलेल्यांचेही नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेत. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे की नाही हे कळणार आहे. नागपुरात एका शाळकरी विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कामठी मार्गावरील दिल्ली इथल्या पब्लिक स्कूल शाळेतील हा विद्यार्थी आहे. दरम्यान शाळकरी विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे पालकांमध्ये खळबळ माजली आहे. कोविड लसीकरणाबाबत उदासीनता दाखवणाऱ्या 72 ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांना या नोटिसा देण्यात आल्या असून तातडीनं या नोटिसीचं उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आता तरी लसीकरणाबाबत निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करत दिल्लीला जाणाऱ्या आलिया भट्ट विरोधात मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग आक्रमक झालाय. होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीमध्ये आलिया भट्ट सुद्धा सहभागी झाली होती. याच पार्टीतील करीना आणि करिश्मा कपूरसह 4 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं तिला 7 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. असं असताना ब्रह्मास्त्र सिनेमाचं प्रमोशन पोस्टर प्रदर्शित होण्यापूर्वी आलियानं दिल्लीतील गुरुद्वारला भेट दिली. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही कारवाई करण्यात येणार आहे. मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेमध्ये कोरोनाचा ब्लास्ट झालेला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्याही भारताची मानसा वाराणसी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यासोबतच अनेक सौंदर्यवती आणि स्पर्धेशी संबंधित कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका असा इशारा WHOच्या विभागीय संचालक डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंह यांनी दिलेला आहे. ओमायक्रॉनची लक्षणं जरी सौम्य असली तरी त्यामुळे रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल असंही त्या म्हणाल्या. सिरम इन्स्टिट्यूटनं लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लस कोव्हॅक्सला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना लवकरच आता लस मिळणार आहे. सिरमच्या आदर पुनावाला यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. लहान मुलांसाठी वेगळी लस तयार असून त्यांना 18 वर्ष वयोगटावरील लस देऊन
जोखीम पत्करण्याची आता गरज उरली नाहीये. सिरमने 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी वेगळी कोव्हॅक्स ही लस तयार केली आहे. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर दौंडमधल्या आणखी एका एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मल्हारी बारवकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. आपल्या राहत्या घरात गळफास घेत त्यानं आपलं जीवन प्रवास संपवलाय. टीईटी परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्यांमधील संभाषणाचे ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली आहेत. पैसा घेणारा आणि मध्यस्थ यांच्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये टीईटीच्या परीक्षेसाठी पैसे जमा करण्यासंदर्भातलं संभाषण आहे. त्याचबरोबर परीक्षेचं प्रमाणपत्र कधीपर्यंत हाती येईल अशीही विचारणा मध्यस्थाकडून करण्यात येते. ही ऑडिओ क्लिप गेल्या वर्षीची असल्याचं सांगण्यात येते. आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेतला गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट दिसून आलंय. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. तुकाराम सुपेला पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे. 23 डिसेंबर पर्यंत सुपेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा मुंबईतला कार्यकाळ 31 डिसेंबरला संपतोय. अद्याप वानखेडेंनी मुंबईतला कार्यकाळ वाढवण्यासाठी अर्ज केलेला नाही किंवा मुख्यालयातून सुद्धा त्यांना याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे समीर वानखेडे दीर्घ रजेवर जाणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. बातमीपत्रात वेळ झाले, इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.